का कुठे काय काय नाही माई करते तुम्ही रागावल्या माझ्या माईवर हो हो रागावलं मी तुझ्या माईवर एका नाही हजारदा रागावे मोठा आलाय काही वार घेऊन म्हणे माझी माई नाही त्यावेळी दुसऱ्याच्या घरात सुरू उगीच तुमडेपणा करीत बसतो पहा पहा आता कसं तोंड उमलत आहे मामा पुन्हा उमलायची आणि कास बोचायची किती बरोबर बोलला सर यावेळी म्हणजे मी काटा माथातून काटा तो हो असले बरोबर आपल्या घरात करीत जा माझ्या पुढे तुझी जीव अशी बनवून देणार नाही मामा गाडी तयार आहे पण बैल विचारत्या कवस महाराजाकडे आता जायचं कवाईस गव्हात खाऊन त्यान येऊ आता आता जायचं माई आज हे इतकी का रागावलेत का रागवलेत जाऊ दे रे कृष्णा तुला पाहिलं म्हणजे मी माझी सारी दुःख विसरून जाते खरंच तू दूध घेणार ना म्हणजे मला दुःखाशी मरायचा भेटाय वाटत माई तुझ्या आजचं दूध घेतल्याशिवाय माझं पोट भरतच नाही पिंग्या मी नाही प्यालो तर कोण प्यायला किसन काय खोट पुत्र पिंग्या मी माई जवळून हल्लोय तरी का अरे तू कशाला हलाय हो आज यो किसन हलतू या ना हकडण तकडण तकडण हकड पिंग्या तू कृष्ण हा हो मला रोज सांगतो या कि किसन तो पिंग्या पिंग्या तू किसन मग जात होतो हात ना किसना सगळी ठेवलेलं दिसलं दूध आला अंगात किसना आणि त्याला दूध झालं असं काही खाण्यापिण्याचं असलं म्हणजे कृष्णा येतो वाटत तुझ्या अंगात हा तसा खाण्या खाण्यात बी फरक हा म्हणजे जरा काय दही दूध खायचं असत तो होत वाटत किसन आणि जरा काय मार खायचा असतो तो होत वाटत पेंड्या म्हणजे कृष्णाला मार बसावा ना चांगला मित्र आहेस तू त्याचा खरंच माई खरा मित्र आहे माझा तो माई जेव्हा कुणी मला मारायला येत त्यावेळी माझ्यासाठी माझा पेंड्याच पुढे होतो पेंड्या हे घे आणि मला रे तुम्ही काय माझ्या मनी लहान आहे जो हे माई लुनी खाया खर कृष्णा मी लहान असते तर किती बरं झालं असत मी तुझ्या बरोबर आले असते खेळले असते नाचले असते मला कुणी कुणी विचारलं नसतं सबन दिवस तुझी बासरी ऐकत राहिली असती कृष्णा वाजवणार एकदा बासरी हा ग्वाड ग्वाड बुरुशान माझ्या किस्माला भुर घालत असं होय माई किस्मा ठेव ती बासरी माई Yeah.